बातमी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. बहुप्रतीक्षित दुर्गाडी पूल नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता शहरवासियांची वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. परंतु यापूर्वी मात्र शहरात या पुलाअभावी वाहतुकीची समस्या फारच त्रासदायक ठरत होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी गेली अनेक वर्ष या वाहतूक समस्येला आटोक्यात ठेवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. आपल्या स्टाफसह वारंवार प्रयत्न करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी पाटील यांनी फारच मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे चार्टर्ड प्रेसिडेंट बाळासाहेब एरंडे यांनी पूल सुरू झाल्याच्या औचित्यावर सुखदेव पाटील यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल त्यांचा गौरव केला. नमस्कार, माझं नाव बाळासाहेब एरंडे, मी रोटरी क्लब कल्याण डायमंडचा चार्टर प्रेसिडेंट आहे. सुखदेव पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ट्रॅफिकसाठी जे काही कष्ट केले होते, आज मला कुठेतरी असं वाटतं की त्यांच्या कार्याला आज यश आलं आहे आणि फळ मिळालं आहे. आज ज्या ब्रिजचं ओपनिंग झालं आहे, खरंच कल्याणकरांनी एक मोकळा श्वास घेतला आहे आणि जी ट्रॅफिक कोण गावामध्ये होत होती, त्या कोण गावामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या प्रत्येक कल्याणकराला आज जो सुखद अनुभव मिळणार आहे की नवीन ब्रिज झाल्यामुळे रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडतर्फे पण मी एपीआय सुखदेव पाटील यांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ट्रॅफिकमध्ये जे कष्ट घेतले त्याच्यामुळेच आज ह्या गोष्टी घडू शकल्या. आणि त्यांचं नेहमी कल्याणकरांसाठी एक वक्तव्य असतं, कल्याणकरांनो मला तुम्ही सहकार्य करा आणि तुम्हाला मोकळ्या श्वासामध्ये फिरवणं हे माझंच काम आहे आणि ते मी 100% पार करेन. धन्यवाद पाटील साहेब. दरम्यान या पुलामुळे वाहतुकीची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली असली तरी नागरिकांनी पार्किंग तसेच सुरक्षिततेच्या उपायांकडे लक्ष देऊन रस्ता सुरक्षा जपण्यास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी यावेळी केले. 2 ते 2.5 वर्षापासून पत्रीपुलाचं आणि दुर्गाडीचं काम चालू आहे. पत्रीपूल माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 6 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालं आणि आज देखील माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते दुपारी त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं. हे आज लोकांकरता खुलं झालेलं आहे. परंतु आज मागील दोन वर्षापासून आम्ही वाहतुकीच्या सुगमतेसाठी अतिशय मेहनत घेत होतो. माझा कल्याणकर हा ट्रॅफिकमध्ये अडकला नाही पाहिजे आणि या ईश्वरे आमची प्रार्थना होती देवाला आणि आई जगदंबेलासुद्धा प्रार्थना होती की लवकरात लवकर हा ब्रिज होऊ दे. आणि आज तो आनंदाचा सोहळा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पार पडलेला आहे. आम्ही आज कल्याणकरांचं आज जे ट्रॅफिक आहे ते बघतोय. आज आम्हालाही आनंद होतो आहे की जे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याला कुठंतरी एक फळ आलं आणि आज माझा कल्याणकर हे त्याने मोकळा श्वास घेतलेला आहे. त्याचबरोबर आम्हीसुद्धा काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकच्या बाबतीत मोकळा श्वास घेतलेला आहे, कारण दैनंदिन काम जे आहे, जसं आज वाटतं की आज ब्रिज जरी ओपन झाला पण बद्ध कल्याण सेंटर हे आम्हाला आज फार चॅलेंजिंग आहे. त्यामुळे कल्याणमध्ये दोघं ब्रिजची जी वाहतूक आहे ती फास्ट कल्याणमध्ये फिरणार आहे. त्यामुळे सदानंद चौक, शिवाजी चौक, बैल बाजार येथील नागरिकांना आणि कल्याणकरांना आम्ही आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचं रोडावर वाहनं पार्किंग करू नका, ट्रॅफिकला मोयगल ठेवा, कुठंही नो पार्किंगमध्ये लावू नका, सहकार्य करा. आजपर्यंत तुमचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. कोविड काळामध्ये सुद्धा कल्याणकरांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. एवढंच आम्ही आवाहन करतो आणि आपलं सगळ्यांचं धन्यवाद करतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.